गोवन वार्ता लाइव्ह चं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. आता एक धक्कादायक बातमी. म्हापसा मार्केटच्या बंद मजल्यावर बुधवारी एक मानवी सांगाडा सापडला. या घटनेनंतर या भागात एकच गोंधळ उडाला. म्हापसा पोलिसांनी हा सांगाडा तपासणीसाठी गॉमेकोत पाठवलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ शिरोडकर यांनी. म्हापसा बाजारपेठेतील चणेकर दुकान इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मानवी सांगाडा सापडल्यानंतर या भागात गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. मजल्याची पाहणी करायला गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना हा पुरुष जातीचा सांगाडा आढळलाय. म्हापसा पोलिसांनी पंचनामा करून हा सांगाडा पोस्टमॉर्टमसाठी गोमेकोत पाठवून दिल्याची माहिती मिळतीय. मिळालेल्या माहितीनुसार पालिका मंडळाने इमारतीच्या या मजल्याचं दुरुस्ती काम हाती घेतलंय. हा मजला भाडेपट्टीवर देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यानुसार बुधवारी संध्याकाळी पालिका कर्मचारी मजल्याची साईड इन्स्पेक्शन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मजल्यावर मानवी सांगाडा असल्याचं कर्मचाऱ्यांना आढळून आलं. या सांगाड्याचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी होते. ही गोष्ट कर्मचाऱ्यांनी नंतर पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या कानी घातली. मुख्याधिकारी सीताराम सावळ यांनी पत्र पाठवून सांगाड्याबाबतीत माहिती पोलिसांना दिली. संध्याकाळी उशिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सांगाड्याचे वेगवेगळे तुकडे पोलिसांच्या हाती लागले असून सांगाडा जप्त करून तो पुढील तपासासाठी GMC पाठवण्यात आलाय. काही वर्षांपूर्वी पालिकेने या मजल्यावर छताचं बांधकाम केलेलं. उघड्या मजल्यावर जाऊन काही लोक दारू प्यायचे, त्यामुळे 3 वर्षांपूर्वी हा मजला पत्रे लावून बंद केला होता. तरीही काही जण छोट्याशा जागेतून मजल्यावर जायचे. मानवी सांगाडा सापडल्यानंतर हा मजला पोलिसांकडून सील करण्यात आलाय. या प्रकरणातील पुढील तपास पोलीस करतायत. डेड बॉडी अशी गमवणार. आता आमच्या मार्केट आमचे MI असतं, ते MIचं आमचं म्हणणे असं की आम्ही आता ती शॉपा बंद असा म्हणून आम्ही आता ती शॉपा सारखी करून ती दिवप ऑप्शनांक काढपाक सोदताली. त्या खातीर आमचे MIक आम्ही धाडलेले पळय थंय काम करूया अशें. MI थंय गेलो उघडले पळय जाल्यार थंय कितें तरी स्केलेटन कसं बेश्टे 2 हाडां कपडे पॅन्ट अशें कितें तरी थंय दिसलें. पूण तें एक्झॅक्ट मडें अशें म्हणून सांगूंक शकना. स्केलेटन अर्दवटो म्हणजे 2-3 हाडां अशे पद्दतीन दिसली. आतां थंय कोणें हाडून उडयल्या जाल्यार खबर ना. उडयतले जाल्यार सुद्दां ती पॅक आसा. पूण धाडींतल्यान बी अशें पत्र्यांतल्यान बारीक मनशाक सुद्दां वचूंक मेळना तशी वाट. बारीकल्यान भितून कितें तरी उडयला कोणें मुद्दाम करून जाल्यार नकय. पूण थंय जर मनशाचे बी आसत न्ही त्या बिल्डिंगेन जाल्यार सरावंडींग सगळे मार्केट न्ही ती मेन एरिया. आमी सादो एक उनीर कुसलेलो आसत नुस्तें कुसलेलें जाल्यार आमकां कितलोसो वास येता. आनी मनशाची येदी व्हडली बॉडी थंय कुसप आनी ती इतली घाण जावप जाल्यार ती सगळे भर वास येवंक जालो. तो वास तसो येवंकूच ना थंय. आनी आमचे MI थंय आसतातूच. आतां थंय कितें कितें घाण आसता, कोण पियेता, कोण बाटल्यो हे ते आसता थंय. पूण ते सकयल थंयसरू अशें हेतून ना, त्या हेतून ना, ते पॅक आसा सारके. ते मनशाचे अशें बी कळना. आतां पोलिसांक आमी कळयला, पोलीस येयल्या आनी चालू आसा तेंचो प्रोसेस. पूण एक्झॅक्ट हांव बी सांगूंक शकना एक्झॅक्ट कितें जालां. पूण तरी आसतना हांव आमच्या MIक सांगला की तुमी थंय लक्ष दीत रावपाचे, पळयत रावपाचे आनी फुडलो कितें आसा पळय अशी घटना न घडपा खातीर प्रयत्न आमचो चालू आसा. त्याच बिल्डिंगेन रातच्या टायमार खूब जाणां पिवपाक बी बसता. हे इंटरव्यू अशें आयकूंक येयलां म्हाका. अशें कशें आसता, आमी आतां गार्बेजचे नायट सोसेक चालू केल्या. रातची 9 ते रातचे 3 कचरो उखलतात मार्केटांत. सो आमचे स्टाफ थंय आसतातूच ना म्हणल्यार. पूण तरी आसतना थोडे भुरगे जे अशें करतात हे आयकूंक येता. पूण हांव आतां आमच्या MIक सांगला की तेचे लक्ष दिया. अशें सुद्दां भुरगे कोण आसा जाल्यार डायरेक्ट तुमी पोलिसांक आपोवन आमी तेचेर एक्शन घेतली.